पवित्र अशा या पुण्य पावन भूमीमध्ये ज्या ठिकाणी माझी जाऊचा जन्मस्थान आहे अशा आजच्या या पवित्र आणि खरोखर पुण्य भूमीमध्ये आज हा कार्यक्रमाचा योग आपल्याच गावातील संस्थान बाळू मामा त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या मेंढ्या होत्या बरं का, आणि अशा या महान संतांच्या दरबारामध्ये आज ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे। आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे असे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय अनिल महाराज चेके यांच्या अमृततुल्य वाणीमधून, रसाळ अशा सुमधुर वाणीमधून आपण संतांचं चरित्र हे श्रवण करीत आहात। विशेषतः त्यांना सहकार्य करणारे तुमच्याच गावामधील जे नगरसेवक आहेत गणेश भाऊ आणि यांचे जे साथीदार आहेत, यांना जे सहकार्य करतायत, त्या सर्वांच्या सहकार्याने आज हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। गेली 5 वर्षापासून आपण या सप्ताहाचं श्रवण करीत आहात। दरवर्षी वेगवेगळा उपक्रम, वेगवेगळे महाराज, वेगवेगळे कीर्तनकार मंडळी, वेगवेगळे गायक मंडळी आणि या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केल्या जातो। खरोखर आज त्रिवेणी संगम आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवातीला तर मी असं समजेल की माझं परमभाग्य आहे। आज मायेच्या छायेखाली 2 शब्द सांगण्याची संधी मला गणेश भाऊने दिलेली आहे। विशेषतः आज दुग्ध शर्करायुक्त योग आहे, सर्व गुणीजन गायक मंडळी माझ्या कीर्तनाला हजर आहेत बरं का, किती भाग्यवान आहे मी। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि या गावातील सर्वांच्या सहकार्याने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामधील आजची प्रथम दिवसीय सेवा आहे आणि ही माझ्या वाटेला आलेली आहे। मी परम भाग्यवान आहे नाही का। भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय, आज खरोखर भाग्य उदयाला आलं नाही का। आजपासून असं वाटतंय की इथे जरी देह ठेवला तरी सुद्धा चालेल नाही का, पण असं होणार नाही। इतकेही भाग्यवान आपण नाही की आज आपण जाणार नाही, त्याला खूप अनंत जन्माचं सुकृत पाहिजे। आणि आज बघा पहिल्याच दिवशी एवढी कार्यक्रमाला गर्दी, विशेषतः हा सुख सोहळा स्वर्गी नाही का। माझ्या जीवनामध्ये जेव्हापासून मी कार्यक्रम करते तेव्हापासून आजच रथात बसून आले मी नाही का, नाहीतर कुठे कीर्तनकार आलेत कुठून गेले काही मिळच लागत नाही कुणाचा। आणि छोटी छोटी सर्व आज मुलं आहेत म्हणून किमान मला तरी वाटतं सकाळच्या 4 वाजेपर्यंत कीर्तन बंद करू नये, चालेल का? नाही असं काही होणार नाही, बरोबर आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 2 तास कीर्तन करूया आणि या कीर्तनाचा आस्वाद माझ्यासहित तुम्ही घ्यावा ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे। भजनी मंडळी सुंदर आहेत, आमचे वादक हरिभक्तपरायण ऋषी महाराज, गायक महाराज काय नाव आहे तुमचं, गोविंद महाराज, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे नाही का, गायकही गोविंद महाराज आहेत, तुमचं नाव बळीराम महाराज, आणि गोविंद आणि बळी दोघे भाऊच होते ना, बलराम आणि गोविंद, आज दोन्ही भाऊ माझ्या साथीला आहेत म्हणजे नो टेन्शन। आज खरोखर हा त्रिवेणी संगम आहे आणि या संगमामध्ये आज तुम्ही सुद्धा माझ्या साथीला आहात, त्याबद्दल परमेश्वर तुम्हाला अशीच सद्बुद्धी देवो, रोज कार्यक्रमाला यावं ही तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करते। आणि बघा एवढा हा सुखसोहळा मी कुठं बघितला नाही, 5 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये अशीच पद्धत चालू आहे असं मला आल्यानंतर कळालं, त्यामुळे अतिशय आनंदित होऊन आजच्या या कीर्तनाची सेवा मी माझ्या वाटेला घेतलेली आहे। परमेश्वर 2 तास अगदी शांत चित्ताने ही कथा पार पाडो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून कीर्तनाला सुरुवात करूया। विठ्ठल विठ्ठल
आज तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी प्रथम दिवसीय बघा पहिला दिवस हा बंधनातला असतो बरं का. कुठल्याही कार्यक्रमाचा असो आरंभ म्हटला की हा बंधनात आहे, मग इथून पुढं हळूहळू होत राहतं सर्व कार्य. आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन, कीर्तन जे 7 दिवसामध्ये सप्ताह असतो त्या 7 दिवसामध्ये मधल्या दिवसामध्ये काही बंधनं नसतात. शेवटच्या दिवशी काल्याच्या आदल्या दिवशी आणि काल्याच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी बंधनं असतात, अभंग निवडावे लागतात. मधल्या काळात कुठलाही अभंग घेतला तरी चालतो, पण आज तुम्हा सर्वांच्या कृपाप्रसादाने आज तुमच्या सर्व सेवेसाठी अभंग निवडला आहे. सर्व संतांमध्ये श्रीमंत असणारे, नव्हे नव्हे सर्व संतांमध्ये शांत स्वभावाचे असणारे, विशेष म्हणजे ज्या संतांच्या घरी रोज वारकऱ्यांना पुरणपोळीचा पाहुणचार होत होता अशा महान संतांचा म्हणजेच श्री संत एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा अभंग नामपर प्रकरणातील तुम्हा तुमच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराज सांगतायत, राम नाम वदता वाचे सुकृत जोडे पै पुण्याचे. अभंग अतिशय सुंदर आहे बर का. नाथ महाराज किती शांत स्वभावाचे होते तुम्हाला प्रसंग माहिती असेल. अनंत महान विद्वान लोकांची, तत्ववेत्त्या लोकांची आपण प्रवचन कीर्तन श्रवण केली आहेत, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल नाथ महाराज अतिशय शांत स्वभावाचे होते. किती शांत होते. यौवन अंगावरी थुंकला देवनी मुक्त केला. यवन आणि नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुंकावं आणि ज्या ज्या वेळेला यवन अंगावरी थुंकत होता त्या त्या वेळेला नाथ महाराजांनी स्नान करून यावं. तेव्हा यवनाच्या मनामध्ये एक विचार आला की आपण एवढ्या वेळ थुंकतो आहोत तरी सुद्धा नाथ महाराज काहीच बोलत नाहीत, याचं कारण काय असेल. आणि म्हणून नाथ महाराजाजवळ गेले आणि विचारलं का हो मी तुमच्या अंगावरती एवढा वेळ थुंकलो, तुम्ही त्या बदल्यात मला काहीच बोलले नाहीत, तुम्हाला राग नाही आला का. नाथ महाराजांनी सांगितलं राग यायचं काय कारण आहे, आज तर मी धन्य झालो, उजळले भाग्य आता मी धन्य झालो. का कसं काय तुम्ही धन्य झालात. अरे रोज मी 1 वेळ स्नान करत होतो पण आज तुझ्या थुंकण्याने मला गंगेचं 108 वेळेस स्नान घडलं, माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. विठ्ठल विठ्ठल इतके शांत होते. आता आहोत का आपण शांत. आता आपण शांत आहोत का. समजा एखाद्याने गाडी रस्त्यामध्ये आणली आणि आपली गाडी त्याच्या साईडनं जात असेल, त्याने बाजूला नाही केली, आपण एकदा सांगू प्रेमानं बाजूला व्हा ना, नाही ऐकलं ए बाजूला सरक, नाही का शांत हो का. आपण आपण शांत नाही. म्हणून या कलियुगामध्ये आपला उद्धार होण्यासाठी या संतांचं चरित्र, संतांचं वाङ्मय, नवे नवे अथांग सागर संतांनी भरवलेलं आहे, त्या संतांच्या विचाराचं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून घ्यायचं आहे. म्हणून संतांचं वाङ्मय आपल्या जीवनामध्ये थोडंफार उतरवायचं आहे. म्हणून ही कथा कीर्तन आहेत. बघा किती नियम वारकऱ्यांचे चांगले आहेत. पहिला नियम आहे सकाळी काय आहे,
या सप्ताहामध्ये सकाळी काय घेतो आपण? काकडा घेतो, नाही का गणेश भाऊ? आपण काकडा घेतो. काकडा कशासाठी घ्यायचा हो? काकडा काय सुंदर अभंग आहेत काकड्यामध्ये, नाही का? राई रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया, शेज हलवुनी जागे करा देवराया. किती गोड अभंग आहे, नाही का? उठ जागे वारे, जागे वारे, जागे वारे आता. उठ जागे वारे, जागे वारे, जागे वारे आता. उठ जागे, उठ जागे, उठ जागे. जन्माचा बघा गोड असे काकड्यामधले अभंग आहेत माय बाप. आणि हा काकडा कशासाठी घ्यायचा आहे? तर आपल्या मधील वाकडेपणा जाण्यासाठी, नाही का? पण आतापर्यंत कितीतरी काकडे आपण घेतले असतील, नाही का? पण वाकडेपणा मात्र गेला काय? नाही गेला. या वर्षी या महाराजाला बोलवायचं, पुढच्या वर्षी चेंज, नाही का? हा वाकडेपणा आहे. या वर्षी आमच्या महाराजांनी मृदंग वाजवला, पुढच्या वर्षी हा नको दुसरा पाहिजे. हा वाकडे पण आहे. शेजाऱ्यांचं दोन मजली घर झालं, आपले एक मजली का होईना म्हणून त्याच्या घराची वाद घालायचा, हा वाकडे पण आहे. बघा मानव जीवन एकदा मिळलेलं आहे, नाही का? शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पाडे. चुकलिया वर्म त्यामध्ये अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. लक्षात घ्या, मुळात 100 वर्षाचं आयुष्य एकदा मिळालेला मानव देह. भाषा कळते ना सर्वांना? मग थोडासा रिस्पॉन्स देत जा का? घरच्या लोकांनी सांगितलं तिथे गेल्यावर बोलायचं नाही म्हणून, असं काही नाही ना? बोलत चला बरं का. बघा लहानपणी मी आजीजवळ झोपायचे आणि आजीला म्हणायचे, आजी एक गोष्ट सांग ना. आजी म्हणायची, गोष्ट सांगते पण मध्ये मध्ये हु हु करीत जा. तसं तुम्ही पण मध्ये मध्ये काहीतरी बोलत चला. मी काही विचारलं की लगेच सांगायचं बरं का. असं शांत चुपचाप बसायचं नाही आणि शांत चुपचाप कोण बसतोय मी तुम्हाला अर्ध्या कीर्तनाच्या नंतर सांगेल. विठ्ठल विठ्ठल एकदा मिळालेलं आयुष्य आहे.
एकदा मिळालेल्या आयुष्यामध्ये अल्प आयुष्य मानव देह, अल्प म्हणजे शत गणिले, शत म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये अर्ध रात्र खाय म्हणजे 50 वर्ष आपले कुठे गेले दादा, झोपेमध्ये गेले नाही का. 50 झोपेत गेले, राहिले शिल्लक किती, 50 वर्ष. आणि 50 वर्षाच्या वयामध्ये बालत्व लहानपण आहे, पीडा रोग क्षय अनंत प्रकारच्या बिमाऱ्या. मग कब सुमरोगे राम अब तुम, कब सुमरोगे राम, मरोगे राम अब तुम, कब मरोगे राम. बालपन तो खेल गवाया, बालपन तो खेल गवाया, बालपन में खेल गवाया, बालपन तो खेल गवाया, तरुणपन में काम अब तुम रहो. आणि हे आयुष्य आपण व्यर्थ ठिकाणी खर्च करतो. पहिलेच अल्प आयुष्य आहे, कमी आहे, आणि त्यामध्ये 50 आपले झोपेमध्ये घातले, आणि 50 मध्ये काय केलं, लहानपण आहे, लहानपणी परमार्थ कळत नाही, बरोबर आहे ना. आता लहानपणी परमार्थ करण्यासाठी अनेक शिक्षण संस्था निघाल्या, आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्यावर संस्कार केले जातात, तो भाग वेगळा. पण अत्यंत लहान असताना, आता ही छोटी छोटी मुलं आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये, सुंदर असे पावले खेळून राहिले, बघा त्यांना संस्कार दिले गेले म्हणून ते खेळतात. पण अगदीच लहान आहे, त्यांना परमार्थ कळत नाही. परमार्थ कळतो का, लहानाला परमार्थ कळत नाही. तरुणपणामध्ये परमार्थ कर असं सांगता येत नाही, सांगता येतं का अण्णा, परमार्थ करा म्हणून तरुणांना सांगता येतं का, नाही सांगता येत. कारण हा काळ कुठला आहे, कलियुगाचा आहे, आणि कलियुगामध्ये कुणाला चांगलं सांगितलं तरी राग येतो. काल परवा कीर्तनाला गेले मी जालन्याजवळ, आणि कार्यक्रम सुरू झाला, कीर्तन सुरू झाल्या, सगळे मंडळी असे बसले हात गुंडाळून. मग मी एकच शब्द म्हटलं हात काढा, मोकळे करा आणि टाळी वाजवा. उभी राहिली आणि माझ्याजवळ आली आणि म्हणे, का ग तू आम्हाला टाळ्या वाजवायला लावते, तुला आम्ही कशाला बोलावलं. चांगलं सुद्धा सांगता येत नाही मायबाप, लक्षात घ्या. म्हणून चांगलं सांगितलं त्याचा राग येऊ देऊ नये, म्हणून तुम्ही पण टाळ्या वाजवा बरं का. ज्या ज्या वेळेला आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणू, त्या त्या वेळेला तुम्हीसुद्धा तुम्हाला मुख दिलेलं आहे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया राम भजन को दिया रे कमल मुख, राम भजन को दिया कमल मुख, भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, कहा तुम्हारा खोया. राम भजन को दिया रे कमल मुख, राम भजन को दिया. आपल्याला राम नाम घ्यायला दिले म्हणून काय करा, मुखानी ज्याला मुख आहे, ज्याला बोलता येतं, त्याने राम राम विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे, आणि हाताने काय करायचं, टाळी वाजव. दोनच काम तुम्ही करा बरं का, बाकी काही करू नका. आणि लक्षात घ्या, कुठे होतो आपण, बाळू मामाच्या मंडपात. ठीक आहे, आपण मंडपात होतो. कीर्तनातला काय चालू होता सब्जेक्ट, झालं असंच होतं बघा. कीर्तनाला गेलो ना, अगदी माना हलूहलून
कीर्तनकाराच्या समोर बसून हो म्हणायचं, कीर्तन छान झालं. दुसऱ्या दिवशी विचारा का हो काल कीर्तन कसं झालं, एकदम एक नंबर. अभंग कुठला होता ते माहिती नाही, काही विषय आता विषय तर आठवत नाही, पण कीर्तन एक नंबर झालं. मग काही दृष्टांत पण लक्षात नाही, पण कीर्तन एक नंबर झालं. मग ऐकलं काय, कब सुमरो गे राम, लक्षात येत नाही. तरुणपणी परमार्थ म्हणून सांगता येत नाही, लहानपणी कळत नाही आणि म्हाताऱ्यांना होत नाही. मग कधी परमार्थ करायचा, त्याला एक सुंदर महाराजांनी प्रमाण. नटे हरी कीर्तनात, जो हरी कीर्तनात नटलेला आहे तो तरुणा कसा आहे, भाग्यवंत आहे. अर्थात आज बरेच तरुण मंडळी आहे, नाही का? नाही तर कीर्तनाचा गिराई कोणता असते बाबा माहितीये का? सगळे इंद्रिय डिपॉझिट जप्त झालेले लोक कीर्तनात. कानाने ऐकू न येणारा गिराई कीर्तनामध्ये, मुखामध्ये दात नसलेला कीर्तनामध्ये, पायाने चालता येत नाही असे लोक कीर्तनाचं गिराईक असतं. परंतु आज खरोखर भाग्यवान आहे मी, आज तरुण मित्रमंडळ भरपूर आहे, विशेषतः आमची भजनी मंडळी तशीच आहे, नाही का? आणि या आनंदाचा सोहळा आपल्याला 2 तास घ्यायचा आहे बघा. म्हणून महाराज सांगतायत, एकदा मिळालेला जन्म आहे, याला वाया घालू नका. त्यासाठी सकाळचा काकडा ही पहिली पायरी आहे जीवनाचं कल्याण करणारी. सकाळचा काकडा घ्यायचा कशासाठी, जीवनातला वाकडेपणा निघून जावा यासाठी. काकड्याच्या नंतर पारायण आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण. का करायचं बघा, पारायण केल्याच्या नंतर ज्ञान होय होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञानेश्वरीचं पारायण ज्या जीवाने केलेलं आहे, तो दगड जरी असला तरी त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, आणि ज्याला ज्ञानाची प्राप्ती होते त्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल पारायण करायचं. पारायण झाल्याच्या नंतर गाथा भजन आहे. गाथा भजन कशासाठी आहे, आपला माथा शुद्ध राहावा यासाठी गाथा भजन. संध्याकाळचं कीर्तन आहे, कीर्तन कशासाठी, मानवी जीवनाचं परिवर्तन होण्यासाठी कीर्तन आहे. माय बाप बघा, हे सगळे जे नियम वारकरी संप्रदायाने लागू करून दिलेले आहेत, कारण माणूस म्हणून माणसासारखं माणसामध्ये जगता यावं याच्यासाठी ही एवढीच जागा स्थिर आहे, बाकी माणूस कुठं स्थिर नाही, नाही का? बहिणाबांनी सांगितलं माणसाचं मन कसं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातळ ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. माणसाचं मन कसं आहे, कुठंच स्थिर नाही. म्हणून महाराज सांगतात, आधी मन घेई हाती, मन हातामध्ये घ्या. आता मन हातामध्ये येत नाही त्याचं कारण आहे, नाही का? मन कसं आहे, मन चंचल चपल, मन चंचल जाता येता न लगे वेळ. आता कीर्तनात आपण शरीराने बसलो, पण इथल्या कित्येक जणांचे मन गावात असतील, कित्येक जणांचं मन घरी असेल, घराचं कुलूप व्यवस्थित लावलं की नाही. कोणी म्हणत असेल घरात माझी सासू झोपलेली आहे, उठून दार तर उघडून बाहेर जाणार नाही. लक्षात घ्या,
हे मन चपळ आहे, एका जागी स्थिर राहत नाही. याला जर स्थिर करायचं एकमेव साधन परमार्थ चिंतन, परमेश्वराचं चिंतन. जिथे परमेश्वराचं नामस्मरण चालू आहे ही एकच जागा अशी आहे की मनुष्याला स्थिर करू शकते. पण त्याआधी मात्र मनावर कंट्रोल केलं पाहिजे. मन स्थिर ठेवण्यासाठी भगवंताचं नामचिंतन जिथे चालू आहे तिथे जा आणि जाऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या मायबाप. बघा, कारण नामस्मरणाशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरा विषयच आला नाही पाहिजे. विषय तो त्यांचा झाला. क्या बात आहे. माता पिता, एक परमात्मा आपला विषय बनला पाहिजे. कारण आपलं आयुष्य टिकणार नाही, नाही का? किती काळ टिकणार आहोत आपण जन्माला येऊन? गॅरंटी आहे कोणाला? माहिती आहे बाबा, कधी तुम्ही या पोरा एवढे होते का? होते ना, लहान नव्हते. होते, थोडंसं मोठ्यानं बोला. याच्या एवढे होते काय तुम्ही? होते. माता केवढे आहे, किती वर्षाचं वय आहे तुमचं? 65 वर्षाचं. आता पटकन उठा, याच्या एवढं होऊन दाखवा. का नाही जमत? नाही. कारण आपल्या हातचा तो काळ निघून गेलाय. आता किती जरी प्रयत्न केला तर तो काळ परत येईल का? नाही होता येणार आपल्याला. म्हणून का वाया घालवायचा? प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने. जीवनामध्ये आल्याच्या नंतर, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक श्वास हा परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. आणि माणसाला 24 तासामधले किती श्वास आहेत? 24 तासामध्ये माहिती आहे का तुम्हाला किती श्वास आहेत? एका दिवसाचे श्वास किती माणसाचे? माहिती नाही. बरं, जाऊ द्या. तुमच्या मोबाईल मध्ये नंबर किती जणांचे तेवढे तरी सांगा. म्हणजे जे आपल्या फायद्याचं आहे ते आपण बाजूला टाकतो ना, जे आपलं नाही त्याला आपलं म्हणतो, आहे की नाही? बघा, 26,600 श्वास आहेत माणसाचे 24 तासाचे. त्यामध्ये महाराजांनी सांगितलं एकही श्वास परमेश्वराच्या चिंतनाविषयी वाया घालवू नका. नाही का? मनुष्य देह अनमोल रे, मत माटी मेरोल रे, एक बार जो चला गया तो फिर ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. कबीरदास महाराज सांगतायत. म्हणून काय करा? परमेश्वराचं चिंतन करा. अभंगाचं प्रथम चरण. Thank you.
घरी भेटतं का आपल्याला? असा आनंद घरी भेटतो का? नाही भेटत. घरी काय भेटतं आपल्याला? घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे पूर. लक्षात घ्या माय बाप. म्हणून नवनीत सेवन करण्यासाठी एकही क्षण वाया घाला जाऊ नका. गेली 5 वर्षापासून आपल्या इथे नामस्मरण चालू आहे आणि 5 वर्षामध्ये हा आनंद किती तुम्ही उपभोगला असेल आणि अजून अजून उत्तर हा आनंद तुमच्या जीवनामध्ये यावा मायबाप. कारण घरी यातलं काहीही भेटत नाही. किती पैसे खर्च केले म्हणजे घरी एवढा आनंद भेटतच नाही, नाही का? घरी काय भेटतं? आमच्या माता मावल्याच्या पुढचं सांगत नाही बरं का. तुम्ही सुज्ञात कळून गेल्या तुम्ही. मग ते ऐकून घेण्यापेक्षा हे ऐकलं तर कुठं वाव काय नाही का? हे ऐकण्यामध्ये फायदा आहे, घरचं ऐकण्यात फायदा नाही. घरी ताकाचे सरोवर, सर्व आंबट विषय घरी आहेत. मग आंबट विषय जीवनातले टाळा आणि गोड परमार्थ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणून महाराज सांगतात, मोठ्या अट्टहासाने सांगतात. काय करा? मी एकच सांगतो, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नामाना, करटाळी बोला. पाया पडून सांगावं की मी तुमचा पाया पडतो, तुमचे 10 एकर शेती माझ्या नावावर करा असं म्हटलंय का? नाही. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, 10-15 एकर शेती माझ्या नावावर करा असं म्हटले नाही. कारण सोने रुपये आम्हा मृतिके समान, साधू संतांना यातली संसारातली एकही वस्तू आपली नाही अशी वाटत होती आणि नाहीच मुळात, नाही का? बघा, म्हणून महाराज सांगतात काही करू नका. मी पाया पडून सांगतो काय करा? कर टाळी बोला मुखी नाम, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण, एवढंच आपल्या सोबत येणार आहे मायबाप, बाकी काही येणार नाही. काही लोक म्हणतात, ताई आमच्याकडे काहीच नव्हतं, आमची परिस्थिती अतिशय बिकट होती. होती मान्य आहे. आता परिस्थिती सुधारली, परिस्थिती सुधारली, पण लक्षात घ्या, दिनभर कमाने की कमाई रातभर गिनने में जाती. लक्षात ठेवा, बार काही नाही खबर का? दिनभर जो कमाते हो रात भर गिनते हो. कभी ये भी सोचा कि अपनी सास कितनी बाकी है? विचार केला कधी? दिवसभर कमवायचं, रात्रभर ते मोजत राहायचं. पण हे करत असताना आपल्या जीवनातले श्वास किती शिल्लक आहे याचा विचार करा माय बाप, नाही का? क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. आशा काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आई ओळसा गा. म्हणून काय करा? राम राम स्मरा. कधी? राम राम स्मरा, पण कधी? लग्न झाल्यावर, सुनबाई घरात आल्यावर, नातू पंतू झाल्यावर. नाही, जव वरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय.
जोपर्यंत सगळे इंद्रिय ताब्यामध्ये आहेत, सगळे इंद्रिय शाबूत आहेत, तोपर्यंत नामस्मरण करून घ्या। बघा, काही लोकांची सवय आहे, काही लोकांना म्हटलं चला ना वारीला, येत नाही का, सांगतात वारीला। आता नेमकंच तर मुलाची सोयरीक झाली, लग्न झाल्यावर बघू, नाही का, मुलाचं इकडून तिकडून लग्न झालं, चला ना साहेबराव वारीला। इथं कोणी साहेबराव नाहीत ना, साहेबराव सांगतात आता सुनबाई घरात आल्या, आता थोड्या दिवसाने येतो ना, जरा सुनबाईच्या हाताचा आनंद घेऊ द्या, तिच्या स्वयंपाकाचा स्वाद घेऊ द्या, मग पुढच्या वर्षी बघू, ठीक आहे। साहेबराव त्याही वर्षी घरीच राहतात, पुढच्या वर्षी अजून साहेबराव आता वारी आली चला ना, नाही आता कसं आहे, आता सुनबाईला दवाखान्यात नेऊन आणलं, नेमका नातू होती की नात होती काय माहित, नातू झाला तर पंढरपूरला येतो, आणि नात झाली तर मग तोंडच दाखवत नाही गावात, नाही का बरं, मुलगी नको आहे, नाही का, नातू झाला तर येतो। तुम्हाला एक माहिती असेल ते माहेरची साडी पिक्चर, नाही का, महा नातू, नातू झाला म्हणजे एवढा आनंद होतो लोकांना, काय काय त्या नातूमध्ये काय माहिती। बघा, मुलीचा बी स्वागत करा आणि मुलाचं पण स्वागत करा, पण तरी सुद्धा मुलगी आली ना तिचं स्वागत जोमानी करा, कारण मुलगी दोन्ही घरी प्रकाश देते असं म्हणतात, आणि खरंच आहे ती गोष्ट, नाही का, आणि मुलगा जरी असेल ना तर मुलं असे निघावेत, नाही का, ज्ञानेश्वरासारखे नाही तर लौंडेश्वरासारखे निघल्यावर फायदा नाही, पण लोकांना फार कौतुक। साहेबराव त्याही वर्षी घरीच राहतात, चला ना वारीला, आता झाला ना नातू, नाही आता कसं, घर आमचं काठलं आहे ना, ज्याच्यामुळं नातूला सांभाळायला मीच पाहिजे घरी, माझ्याशिवाय नातू राहतच नाही, कोण म्हणता साहेबराव, नातू माझ्याशिवाय राहतच नाही, त्यामुळे मी काही यावर्षी येणार नाही, आणि असं करता 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 साहेबरावचं आयुष्य संपून जात, आणि ज्या वेळेला खाट पकडतात साहेबरावला भेटायला गेलो, चला ना साहेबराव वारीला काय झालं, आता काय जमतं, आता हातपाय चालत नाहीत, आता हातावर हात पडत नाहीत, असे बाजूला जातात, नाही का, डोळ्यांनी दिसत नाही, आता वारीला येऊन काय फायदा। मला एक सांगायचं तुम्हाला, राम राम स्मरा आधी, आधी म्हणजे जोपर्यंत डोळ्याची दृष्टी आहे तोपर्यंत परमेश्वराचं रूप पाहून घ्या। डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, नाही का, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, पायी तीर्थयात्रा घडो, देह संताद्वारी पडो। हे सर्व जे नियम आहेत ते आयुष्य संपण्याच्या अगोदर आहे, आणि या आयुष्याचा आपल्याला भरोसा नाही, म्हणून काय करा, राम राम वदता वाचे, या वाचेने रामनाम घ्या। ही वाचा कशाला दिली, कशाला दिली, घेई 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 वाचे वाचे गोड नाम विठो वाचे, हरि बोल, गोड नाम विठो वाचे, गोड नाम विठो वाचे, गोड नाम विठोबाचे। विठोबाचं नाव गोड आहे, परमेश्वराचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, आणि म्हणून त्याचं नाव घेतल्याशिवाय राहू नका मायबाप। बघा, जीवनामध्ये आपण, आता मला एकच प्रश्न सांगा, प्रत्येकाची तळमळ जीवनामध्ये काय मिळावं म्हणून असते, काय पाहिजे आपल्याला दादा जीवनात, काय पाहिजे, सुख पाहिजे ना, नक्कीच, खरंच, इमानदारी ना, बायकोची शपथ, सुखच पाहिजे आपल्याला, कोणी असं म्हणणार नाही की मला जीवनामध्ये दुःख हवंय, प्रत्येकाला सुखाची गरज आहे, आणि सुख पाहिजे असेल तर ते संसारात नाही बरं का माई। तुम्हाला एकच छोटंसं उदाहरण सांगते, तुम्हाला आत्ताच्या आत्ता पटवूनही देते आणि तुम्हाला मान्य सुद्धा करावं लागेल, संसारात अजिबात सुख नाही। आता विचारू कोणाला पण, आता तुम्हाला विचारते, तुम्ही थोडं साईडला वा, हां आमचे बापा, तुमचं लग्न कधी झालं सांगा, ऐकायला येतं ना तुम्हाला, ऐकू येतं का, मग लवकर लवकर सांगा लग्न कधी झालं तुमचं, माझाच रॉंग नंबर लागला वाटतं, तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या मागचे, तुम्ही सांगा बाबा लग्न कधी झालं, 60 वर्ष, ठीक आहे, आमच्या बाबांनी राईट उत्तर दिलं बरं का। लग्नामध्ये तुमच्या असा मंडप होता काय,
ते पाला वगैरे असतो ना, पहिली पाला वगैरे राहायचा नाही का, राग मानू नका बरं का. हां म्हणजे कीर्तन हे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. रेडीमेड कपड्याच्या दुकानात गेल्यावर आपल्या अंगावर माप घेऊन शिवलेला असतो का तो कपडा? अजिबात नाही. पण तो कधी ना कधी आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. तसं कीर्तनकाराचे शब्द हे आपल्याला परफेक्ट बसतात, कारण आपला स्वभाव तसा असतो म्हणून बरं का. त्याच्यामुळे अजिबात राग मानायचा नाही, पटलं घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं. बघा, तुमच्या लग्नाला 60 वर्ष झाले आणि असा मंडप तुमच्या ह्याच्यात नव्हता, ते पाल्याचा मंडप होता. तुमच्या लग्नामध्ये वराडी होते काय लग्नाला? होते, ठीक आहे. आचारी होते का स्वयंपाकवाले? गावामध्ये स्वयंपाक दिला होता बरं का, ठीक आहे. बँडवाले होते काय? का ते एकच होता पी, एकच पुंगी होती, ठीक आहे. चला जे असेल ते. ब्राह्मण बा होते का मंगलाष्टक म्हणायला? तिसरं मंगलाष्टक कुठलं म्हणलं लवकर सांगा. आता हे काहीच आठवत नाही बरं का, आता आठवत नाही, भरपूर दिवस झाले. ठीक आहे, जाऊ द्या. आता बाकी सगळे उत्तरं तुम्ही असे कमी जास्त दिले मला, पण आता मला एकच सांगा, माफी मागून विचारतो, तुमचं लक्ष कुठं होतं त्यावेळेला तेवढं सांगा. तुमचंच नाही, सगळ्यांची रीतीच आहे. कुठं लक्ष होतं? कोणाकडं लक्ष होतं? नवरीकडं. हा जरा जोरात सांगा ना. आता काय संपलं आपलं? आता काही केलं तर काहीच फरक पडत नाही. बघा, नवरीकडे लक्ष होतं असं त्यांनी सांगितलं. खरंच आहे, नवरीला तुम्ही हातात हात धरून आणलं का, करंगळीत करंगळी घालून मंडपात आणलं असं नाही का. बघा, शास्त्र आहे याच्या पाठीमागे, विरोध म्हणून नाही, याच्या पाठीमागे शास्त्र आहे. असं का? कारण तुझ्या सुखदुःखामध्ये मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही म्हणून हातात हात. आता तसं राहिलं नाही, काळात बदल झाला, कलियुग आहे. आता कसं झालं, पटलं तर 2-4 दिवस राहते, नाहीतर कट्टी. नाही आता करंगळीत करंगळी. आणि काय गाणं होतं ते जुनं, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. वाह, या दोघांसाठी टाळे वाजव एकदा. आतापर्यंत आमच्या पेटी मास्तरला माझ्या आवाजाची पट्टी सापडली नाही. आणि आता गाणं चालू केलं की माझ्याही आधी सुरू केलं त्याने. लक्षात घ्या, आमच्या बापूंनी सांगितलं माझं नवरीकडं लक्ष होतं बरं का. ठीक आहे, आता इथपर्यंत सगळं क्लिअर झालं आपलं. आता ती नवरी तुमचीच गोष्ट नाही बरं का, सर्वांची. तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुमचं वातावरण ठीक आहे हे मला माहीत आहे. घरची बाई बरोबर असली तर वातावरण चांगलं राहतं नाही, नाही तर ती ज्वालामुखी असली तर पापडावानी नवरा होतो, हवा आली की उडून जाणार. लक्षात, म्हणून घरची बाई व्यवस्थित पाहिजे. त्या बाईने तुम्हाला जीव लावला किती दिवस सांगते बघा. तुमची एकट्याचीच गोष्ट नाही बरं का टोटल. त्यांनी तुम्हाला जीव लावला किती दिवस? तुम्हाला लग्न झाल्यावर तुम्हाला पाणी आणून दिलं असेल, गरम पाणी टाकून दिलं असेल, आंघोळीला पाणी दिलं असेल, टॉवेल आणून दिलं असेल, कपडे बाथरूममध्ये नेऊन दिले असतील, तुम्ही मागायच्या अगोदर चहा नाश्ता दिला असेल, हे सगळं मान्य. पण किती दिवस? 1-2 वर्ष. एक लेकरू असतो, राईट उत्तर देता हो तुम्ही नाही का. एक लेकरू होईपर्यंत तुम्हाला जीव लावला, त्यावेळेसची कंडिशन तीच पत्नी, ज्या पत्नीला आपल्या घरात लक्ष्मी बनून आणलं तीच पत्नी. आता आताची कंडिशन कशी आहे? आता पाणी मागितलं तर नाही देत. आता काय, तुम्ही बाहेरून येता, आवाज देता, अगं ये मी बाहेरून आलो, तिने सांगावं आले तर काय करू, अगं मी थकून आलो मला पाणी दे. पाणी तुम्हाला समजत नाही का, तिथं माठ आहे, तिथं ग्लास आहे, पाटीवरचा तांब्या घ्या, त्या ग्लासमध्ये तांब्याने माठातलं पाणी घ्या, ग्लासमध्ये टाका आणि आधी मला द्या ना, नंतर तुम्ही प्या. आताची प्रत्येकाची कंडिशन तीच आहे. बऱ्याच बायका म्हणतात ना, तांब्या भरून घ्या तोपर्यंत मी वाढते, नाही का. नवऱ्याला कामं सांग जाऊ नका महिला मंडळ. नवरा कसाही असू द्या, आता माणसं टाईट बसले बघा. कारण की मी आता सांगितलं ना, नवरा कसाही असू द्या, माणसाला वाटतं बरी बाईला बोलते, पण तुम्ही गुणाचे नाहीत ना, आमच्यात काय चूक आहे. महिला मंडळ, नवरा कसाही असू द्या, ते एक जुनं गाणं आहे बघा. भला है बुरा है
जैसा भी है मेरा पति मेरा देवता है। देवता है ना तुमचा, कसा है तुमचा? देवता है, देव आहे, म्हणून त्याची सेवा करत जा। पण बायका काय करतात, मी असंच एका कीर्तनात सांगितलं की पतीची सेवा करा, नवरा नवरा आहे, परमेश्वर आहे। एक बाई उठून माझ्याकडे आली आणि म्हणे, ताई तुम्ही म्हणाल तसं मी उद्या सकाळीच करते म्हणे। म्हटलं चालेल, काही हरकत नाही। घरी गेली, अर्धा किलो चहा पावडरचा पुडा आणला, एका पातेल्यामध्ये ओतला आणि ते खालून चुलीला जाळ लावला आणि ते पातेलं त्याच्यावर ठेवलं आणि हात जोडून त्याच्यासमोर उभी राहिली। आणि मी तिथून जात होती, मी म्हटलं एवढा जाळ या बाईने कशाला लावला बघावा। तर त्या बाईने सांगितलं म्हणे, ताई तुम्ही आलात बघा म्हणे, रात्री तुम्ही सांगितलं त्या पद्धतीत मी केलं। म्हटलं काय केलं? रात्री तुम्ही बोललात म्हणे पतीची सेवा करा, हे बघा पतीची सेवा चालू आहे। चहाची पत्ती त्या पातेल्यात टाकली, ती पत्ती उकळायला लागली आणि ती बाई हात जोडून उभी राहिली आणि सांगितलं, जय पतिमाय, चहाच्या भगुण्यात खळखळ उकळ। आता या पतीची सेवा करायला सांगितली का मी? नाही। पती म्हणजे परमेश्वर, नवरा कसाही असू द्या, त्याची सेवा करत जा माय बाप। लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत, परंतु हे प्रेम किती काळ टिकून ठेवायचंय आपल्या हातामध्ये नाही का? जीवनभर आयुष्यभर तुझी साथ देईल अशी अग्नीला साक्षी मानून वचन दिलं आहे आणि त्या वचनाचं पालन झालं नाही तर हा जन्म निरर्थक आहे, काही कामाचा नाही माय बाप। लक्षात घ्या, म्हणून सर्वांनी एकमेकावर प्रेम करा, साने गुरुजीने सांगितलेलं आहे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे। काय सांगितलं? जगाला प्रेम द्या, नवे नवे महाराजांनी सुद्धा सांगितलं, प्रेम सुख दे, प्रेम सुख घे, प्रेम सुख दे, प्रेम सुख घे, प्रेम सुख घे, प्रेम सुख घे, प्रेम सुख घे, प्रेम प्रेम सुख घे, प्रेम सुख घे, समाधान आणि प्रेम हे दुसरीकडे कुठं भेटत नाही। कुठं भेटत? परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आनंद आहे। प्रेमाचं नाव आनंद, आनंदाचं नाव सुख, आणि या सुखासाठी अहोरात्र माणसं धडपड करतात माय बाप। उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत कशाची अपेक्षा आहे? सुखाची। मग सुख जर जीवनात पाहिजे असेल तर संसारात सुख नाही का? मग संसारच करावा का? ज्या संसारात सुख नाही ते संसार माणसं किती आनंदाने करतात नाही का? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे। अनेकांच्या जीवनामध्ये राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाही रे। जगामध्ये कोणी असा सुखी नाही माय बाप। एकच जीव सुखी आहे तो म्हणजे जो नामचिंतन अहोरात्र करणार तो जीव सुखी आहे, अन्यथा इतर जीव सुखी जगामध्ये नाही आहे। म्हणून काय करा, आपल्याला सुख पाहिजे आहे तर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सारंग, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर। मग सर्व सुख जर त्याच्याजवळ आहे तर मग इकडे कशाला सुख शोधतोय आपण नाही का?
इकडे सुखच नाही शोधायचं बघा सुख संसारात आहे पण सुख आपण बाहेर शोधतो नाही का शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देवा आपल्या अंतरी कुठे आहे देव आपल्यामध्ये बाहेर शोधायचं काम नाही बघा बाहेर शोधलं म्हणजे सापडणार नाही एका गावामध्ये एक गरीब महिला होती आणि ती महिला रोज लाकडं विकत आणायची जंगलामध्ये जाऊन लाकडं आणायची ती मोळी विकायची आणि त्या मोळीच्या बदल्यामध्ये जो काही पैसा मिळेल त्यामध्ये आपला उदरनिर्वाह चालवायची एक दिवस काय झालं गडबडीमध्ये रानामध्ये गेली आणि पटापट लाकडं गोळा केली आणि बांधली डोक्यावरती घेतली आणि घराकडे येत असताना एका काट्यामध्ये तिच्या डोक्यावरचा जो पदर आहे तो पदर अडकला आणि फाटून गेला पदर फाटल्यामुळे बाईला काळजी लागली कारण त्या बाईला होतं एकच पातळ किती होतं एक पातळ थोडं बारकाई नाही का आपल्याला किती आहेत कुणाचं लग्न राहू द्या हळदीला पिवळी साडी कुंकाला लाल साडी सत्यानाशाला हिरवी साडी नाही वाटतं नाही का असं नाही ना ते काय म्हणतात शेवंतीला वेगळी साडी पानवाट्याला वेगळी साडी नवरी जाताना वेगळी साडी लग्न तिथं साड्या बदलू बदलू आपण परेशान इतक्या साड्या आहेत माई बाबा तरी सुद्धा नवऱ्याच्या मागं लागतात बाया या संक्रांतीला मला चांगली साडी पाहिजे नाहीतर मी बोलणारच नाही माहेरीने सोडून द्या खुशाल आणि दुसरी करा साडीच्या नादी लागायचं नाही एक पातळ होतं आणि ते एक पातळ रोज तेच धुवायचं रोज तेच घालायचं परिस्थिती बिकट होती घरी आल्याच्या नंतर चिंता लागली माणसाला चिंता लागत असते आजकाल श्रीमंत लोकालाही चिंता आहे दिवसभर कमवलेलं रात्रभर जागी राहून जतन करतो नाही चिंता आहे म्हणून चिंता करायची नाही काय करायचं चिंतन करायचं काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने चिंता कुठल्याच गोष्टीची करायची नाही हरी तुम्हा सर्व समर्पण सर्व जे काही आपल्या जवळ आहे ते भगवंताला समर्पण करायला शिका चिंता करायचं काम नाही एक पातळ चिंता लागली आता काय करावं आता हे फाटलेलं आहे आणि याला शिवायला सुईदोरा सुद्धा सापडत नाही सुईदोरा नाही म्हणून शेजारीन बाईच्या घरी गेले आणि सांगितलं काकू माझ्या डोक्यावरचा पदर काठीने फाटलेला आहे तुमच्याकडचा सुई आणि दोरा द्या मी ते पातळ शिवल्याच्या नंतर तुमचा सुईदोरा तुम्हाला परत करेल असं म्हणून शेजारीन बाईने सांगितलं बाई माझ्याकडे सुद्धा एकच आहे हे घेऊन जा आणि मला लगेचच परत आणून दे ठीक आहे म्हणून सांगितलं घेऊन गेली पातळ शिवता शिवता दिवसभर कष्ट केल्यामुळे रात्री झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर सकाळी 4 वाजता जाग आली आणि जाग आल्यावर सुईची आठवण झाली कारण ती सुई आपली नाही ती शेजारच्यांची सुई आहे बघा ती सुई शेजारींबाईची आहे ती द्यावी लागणार आज नाही तर उद्या द्यावी लागणार पण आता करावं काय म्हणून घरामध्ये दिवा नव्हता अंधार होता म्हणून ती बाई उठली आणि ग्रामपंचायतचा एक लाईट जळत होता शेजारी खंब्यावरती त्या खंब्याजवळ जाऊन सुई शोधायला लागली गावामधले पोलीस पाटील सरपंच काही गावातली लोक मोठी मानमान लोक अशी रात्रीच गावामध्ये चोरी होऊ नये म्हणून ग्रस्त घालत होते त्या खंब्याखाली कोणीतरी बसलेला आहे म्हणून आवाज दिला कोण आहे खंब्याखाली सखूबाईने सांगितलं मी आहे म्हणे काय म्हणता अरे आपल्याच गावातली सखूबाई आहे काय करता सखूबाई खंब्याखाली अहो म्हणे सुई शोधते पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्वच म्हणाले अरे बाई गरीब आहे चला आपण सुई शोधू लागू सगळे सुई शोधायला लागले सरपंच साहेब म्हणतात सखूबाई तुम्हाला सुई आठवते का केवढी आहे म्हणे हो चांगली आठवते म्हणे केवढी आहे चांगली मोठी म्हणे कुठं पडली आठवते का म्हणे हो म्हणे कुठे माझ्या ओसरीत सुई कुठं पडली ओसरीत जिथं पातळ शिवलं तिथं आणि शोधते कुठं ग्रामपंचायतच्या खंब्याखाली लाईट खाली किती दिवस पाहिली म्हणजे सुई सापडेल हो अख्खं आयुष्यभर जरी सुई सापडली एकानीच नाही अख्ख्या गावातल्या मंडळीने तरी सुद्धा सुई सापडणार नाही कारण तिथं पडलीच नाही तर सापडेल कशी लक्षात घ्या तसं आपली ही वस्तू ही आपली नाही देह हा पाचाचा आणिला उसना ही आपली जी वस्तू आहे ही उसनी आणलेली आहे म्हणून याला माझं म्हणून कसंही वापरायचं नाही काय करायचं हा जो देह आहे देवाने कुठल्याच प्रकारची कमतरता केली नाही माय बाप
भक्तांनी काय करायचं, उठल्याबरोबर याच्यासाठी हात नाही दिले, कशासाठी दिले, टाळी वाजवावी 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 गोडी उभारावी, टाळी वाजवावी 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 गोडी नाही वाट ती चालावी पंढरीची, कारण तो परमात्मा पांडुरंग आहे आणि त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर देवा सांगू सुख दुःख देव निवारी लभूक, लक्षात घ्या मायबा, इतर संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्नच करू नका, आणि सुख पाहिजे असेल तर काय करा, या वाचेनी राम नाम वदता वाचे, या वाचेनी परमेश्वराचं नामस्मरण घ्यायचं, पण हे नामचिंतन करण्यासाठी पूर्व सुकृत पाहिजे, पूर्व पुण्य ज्यांची असला पुण्याई ज्यांचे असला पुण्याई तोचे मुखी गाई हरिचे नाम, तोचे मुखी गाई हरिचे नाम, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणोनी विठ्ठली आवडी, आणि आपल्याला नामस्मरणाचा छंद कशामुळे आहे, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, मायबाप नामस्मरण कुणालाही घडत नाही, कुणाच्याने सिद्ध होत नाही, कुणाच्याने साध्य होत नाही, तीन जणांच्या कृपा पात्र जर असेल तर नामस्मरण श्रवणाची किंवा कीर्तन भजन करण्याची संधी त्या जीवाला प्राप्त होते, पहिली कृपा परमात्माची, दुसरी कृपा आहे आईवडिलांची, तिसरी कृपा साधू संतांची, या तीन कृपांनी पात्र असलेला माणूस या जागेचा अधिकारी होतो मायबाप, अन्यथा कुणालाही हे भेटत नाही, नाही का, म्हणून मिळालेलं आयुष्य आहे परमेश्वराच्या चिंतन चिंतनामध्ये घाला, पूर्व सुकृत आपला आहे म्हणून हा नामचिंतनाचा सोहळा आपल्याला आनंद भोगायला भेटतो, आणि नामस्मरण बघा, नामस्मरणाने वाया कोण गेला, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आयकिला, नामस्मरण करणारा वाया जातो, हा नामाचा महिमा कसा आहे अभंगाचा, कडे आगमा निगमा, लक्षात घ्या नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे मायबाप की नामस्मरणाचा महिमा कुणालाही कळलेला नाही, नाही का, म्हणून नामचिंतन घेत चला,
कारण ज्या क्षणी नामस्मरण त्या क्षणी पापदहन असं शास्त्र आहे. नामस्मरण माणसाच्या मुखामध्ये आलं त्या क्षणी आपण किती जरी पाप केलं असेल तरी पण पाप नष्ट होण्याची ताकद नामचिंतनात आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे माईबाप वाल्याकुळे किती पापी होता, नाही का? अनंत पाप केलेलं होतं वाल्याकुळ्याने. वाल्याकुळ्याचा रोजचा व्यवहार रोजचा धंदा झाला होता. एक माणूस मारायचा आणि एक राई एवढा खडा घ्यायचा आणि रांजणामध्ये टाकायचा, अशी 7 रांजणं भरली होती. विचार करा किती पाप झालं असेल आणि एवढं पाप त्या वाल्याकुळ्याने केलेलं आहे, नाही का? अनंत प्रकारचं पाप झालं वाल्याकुळ्याने. पण एक दिवस त्या रस्त्याने बघा नारद मुनीची स्वारी आली. श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 करत करत नारद महर्षी त्या रस्त्याने येत आहे तेव्हा वाल्याकुळी झाडाच्या मागून नारदाच्या अंगावर खडक घेऊन धावला आणि साधूला अडवलं. खडग ज्यावेळेस स्वामीच्या अंगावरती गेलेला आहे स्वामीनं हात जोडले आणि सांगितलं काय पाहिजे तुला. वाल्याकुळ्याने सांगितलं तुझ्याजवळ जे काय आहे ते मला आत्ताच्या आत्ता दे नाहीतर तुला मारून टाकतो. त्याने सांगितलं ठीक आहे मला मार हरकत नाही काही गरज नाही मारलं तरी चालेल परंतु हे काय करतोयस तू. सांगितलं काय करतो अरे मी रोज असं काम करतो आणि माझा परिवार याच्यावरच जगत असतो. महाराजांनी सांगितलं ठीक आहे तू एक काम कर तू ज्यांच्यासाठी हे करतो ना हे जे तू करतो त्याला पाप म्हणतात नाही का. हे जे पाप आहे हे पाप तू कुणासाठी करतो. सांगितलं माझा परिवार माझ्या परिवाराला जगवण्यासाठी मी एवढं सगळं करतो. ठीक आहे म्हणे काही हरकत नाही पण एक काम कर तू एक घरी जा आणि सर्वांना घरी जाऊन विचार की मी जे हे करतो आहोत त्या पापामध्ये वाटेकरी व्हाल का. तेव्हा वाल्याकुळी सांगितलं ठीक आहे म्हणे मी घरी जातो आणि तुम्ही पळून जाणार नाही का. सांगितलं मी कुठेही जाणार नाही कुठेच जाणार नाही. तेव्हा नारद महर्षींना वाल्याकुळ्याने बांधून टाकलं आणि वाल्याकुळी घरी गेला. घरी गेल्यानंतर पहिला आवाज बापाला दिला म्हणे बाबा बाहेर या. बाप बाहेर आला उन्हाचं वेळ होती हातामध्ये खडक होतं. बापाने विचारलं अरे आज अर्ध्या मधातूनच कसं काय आला. सांगितलं म्हणे बाबा मी जे करतो याला पाप म्हणतात आणि या पापाचा अर्धा हिस्सा तुम्ही वाटून घ्या. सांगितलं हे काही मला जमणार नाही बाबा पापाचा हिस्सा मला वाटून घेता येणार नाही. असं सांगितल्यानंतर ते म्हणे जाऊ द्या बाप बापच आहे. जे आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरामध्ये बाळगले आहे प्रसूतीच्या वेदना सहन करून आपल्याला जन्माला घातलं. आईजवळ गेला सांगितलं आई अगं मी जे पाप करतोय त्याच्यातलं अर्ध पाप तू वाटून घे. आईने सांगितलं बाळ प्रॉपर्टी वाटून घेता येते शेती वाटून घेता येते घरदार वाटून घेता येते पण पाप वाटून घेता येत नाही हे मला जमणार नाही. त्याने सांगितलं जाऊ द्या आई आईच आहे आपली पत्नी आहे आपल्याला वचन दिली सुखदुःखामध्ये तुझ्या सहभागी होईल. तुला काही दुःख झालं त्याच्यामध्ये मी सामोरे राहील. तुला आनंद झाला तुझ्या मागे मी राहील तुला समोर करेल. अशी वचनं पत्नीनं दिलेली आहेत. चला तिला विचारू. पण ती वाल्याचीच पत्नी होती आणि बायका हुशार असतात बरं का. फक्त त्या त्यांचा शहाणपणा दाखवत नाहीत म्हणून माणसाला असं वाटतं त्या वेड्या आहेत. पण बायका खूप हुशार असतात. आणि त्या बाईजवळ रागाने गेला हा वाल्याकुळ्याने बायकोला आवाज दिला अगं ए बाहेर ये काय करतेस. असा जोराचा रागाचा आवाज आल्याबरोबर पत्नी बाहेर आली आणि सांगितलं का हो स्वामी तुम्ही कसे काय आलात आता मधूनच. अगं म्हणे मी पाप केलं खूप पाप झालं याच्यातलं पाप तुला वाटून घ्यावं लागेल. सांगितलं म्हणे पाप वाटून घ्यायचं. आणि बाईने विचार केला आता जर याला नाही म्हटलं तर हे याच्या हातात खडग आहे आणि याला रोजची सवय माणसं मारायची नाही का. आपलं काही खरं नाही म्हणून तिने काय केलं बाईने लगेच टॉपिक चेंज केला. बाई म्हणे एक काम करा शांत जरासं बसा 2 मिनटं उन्हातून आल्यात किती घाम आलात नाही का. तुम्हाला किती घाम आला शांत बसा मी पाणी आणते पाणी प्या आणि मग निवांत सांगा तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते. ठीक आहे म्हणे पत्नीचं ऐकलं आणि बायकोचं ऐकत पण जा बरं का. बायकोचं ऐकत जा. काही काही लोक बायकोची आरती करतात तुम्हाला येते काय नाही. काही नुसतंच ऐकत नाही पत्नीची आरती करतात. आम्हाला बाळूमामाची आरती येणार नाही खंडोबाची येणार नाही मारुतीची येणार नाही ना कुठली पांडुरंगाची येणार नाही पण बायकोची आरती आल्याशिवाय राहत नाही. जय देव जय माझी बायको ग जय माझी बायको तू सांगशील ते
आरती म्हणत नाही, बायकोची आरती. आणि बाईचं ऐकलं, ऐकल्यानंतर वाल्याकुळे निवांत शांत बसला. बाई घरामध्ये गेली, एका हातामध्ये तांब्या भरून आणला, एका हातामध्ये ग्लास आहे. आणि मधल्या दरवाजापर्यंत आल्याच्या नंतर धाडधीड तांब्या एकीकडे, ग्लास एकीकडे टाकून दिला आणि अंग टाकून दिलं. गडबडाल ओळायला लागली आणि काय म्हणते, अरे रे 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 विंचू चावला, धावा रे धावा विंचू चावला, आता काय करू विंचू चावला, काय करू विंचू चावला, विंचू चावला विंचू चावला विंचू चावला म्हणून गडबडाल ओळायला लागली. तेव्हा वाल्याकुळ्याच्या कानावर आपल्या पत्नीचा आवाज गेला आणि धावत पडत पत्नीजवळ गेला आणि पत्नीला सांगतो, अगं काय झालं काय झालं काय विचारता मला, विंचू चावला. अगं कुठं चावला कुठं चावला काय विचारता, इथंच चावला. म्हणे थांब वैद्याला बोलून आणतो. तिने वाल्याचा हात धरला, सांगितलं वैद्याला बोलवायची गरज नाही, मला विंचू चावला, असंख्य वेदना मला होत आहेत, या वेदनातल्या अर्ध्या वेदना तुम्ही पटकन वाटून घ्या. वाल्याकुळी म्हटला, अगं वेडे, अगं वेदना कुठं वाटून घ्यायची वस्तू आहे का, तुला विंचू चावला आणि मी कसं काय वाटून घेऊ. उभी राहिली, सांगितलं महाराज माझ्या विंचवातल्या वेदना तुम्हाला वाटून घेता येत नाही ना, मग तुम्ही केलेलं पाप मी तरी कसं वाटून घेऊ. वाल्याकुळ्याच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला आणि धावत पळत नारद महर्षीकडे गेला आणि सांगितलं, महाराज क्षमा करा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. नारद मुनीचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज माझ्या पापाचा कोणीही वाटेकरी होत नाही, आता काय करू. सांगितलं, एकच काम कर, तुला देवाचं नाव घेता येतं. सांगितलं, नाही काय येतं म्हणे, मला एकच येतं मारा. तिथेही साधूंनी सांगितलं, ठीक आहे, आजपा जपने उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, तुला मारा मारा येतं ना, मन मारा मारा कंटिन्यू म्हणायचं, मारा 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 मारा. काय झालं मारा माराच, मारा मारा म्हणता मुखी रामाले, मारा मारा म्हणता मुखी रामाले, मारा मारा म्हणता मुखी रामाले, मारा मारा म्हणता. मारा मारा म्हणता मुखी राम आले आणि पातक जळाले वाल्याचे त्या. आणि एवढं पाप जळण झालं कशामुळे, संतांची भेट झाल्यामुळे, नाही का. मग साधू संतांची भेट झाली आपल्या जीवनामध्ये तर त्या साधू संतांचा आदर करायला शिका, घरी आलेल्याच्या अतिथींचा सत्कार करायला शिका, वारकऱ्यांची सेवा करायला शिका. कारण परमेश्वराचा नाव घेणारा हा परमेश्वरामध्येच गणल्या जातो. म्हणून देवाचं नाव आपल्याला घेता येत नाही, म्हणून राम राम मारा मारा म्हटलं आणि माराचं राम हा झाला शब्द. आणि मग काय केलं, केले रामा येन रामा आधी. लक्षात घ्या, रामाच्या अगोदर, राम येण्याच्या 12 वर्षे अगोदर वाल्याकुळीने वाल्मिक ऋषी बनून रामायण लिहिलं आणि त्या रामायणाच्या आधारावर रामाला आचरण करावं लागलं. मायबाप, एवढी संतांच्या संगतीमध्ये आणि एवढी संगतीच्या परिणामामध्ये ताकद आहे. आणि म्हणून हे नामस्मरण अहोरात्र आपण घेतलं पाहिजे, नाही का. सर्वांनी नामचिंतन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला पाहिजे. साधकाने विचारलं, महाराज नामस्मरण केल्याने काय झालं, अभंगाचं तृतीयच. Oh,
द्वापर युगामध्ये नुसतच नामस्मरण नाही तर होम हवन यज्ञ याग विधी तप तपश्चर्या कराव्या लागत होत्या. परंतु कलियुगामध्ये मात्र फक्त कलियुगा माझी भजन हे सार. कलियुगामध्ये काय करायचंय, फक्त नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करायचाय. बघा आपल्या कलियुगामध्ये पूर्वीच्या लोकांसारखी पापी लोक नव्हती. आजा मेळ पापराशी तोही नेला वैकुंठासी. अनंत पापाने ग्रासलेला अनंत प्रकारचे पाप केले आणि या पापापासून आजा मेळ सुद्धा मुक्त झाला मायबाप. असे शास्त्रामध्ये भरपूर उदाहरण आहे. नामे तारिले पातकी, जितके काही शास्त्रामध्ये पातक करणारे आहे, पाप करणारे आहे. नवे नवे रावणाने सुद्धा पाप केलं होतं, नाही का? पण रावणासारखा तपश्चर्या करणारा सुद्धा जमिनीवर अजून आला नाही, पुन्हा होणार नाही, लक्षात घ्या. आणि अनंत प्रकारचं पाप रावणाने केलं कशासाठी, कारण भगवंताच्या हाताने मला मृत्यू यावा यासाठी मायबाप. पाप किती केलं पण नामस्मरण केलं. तुम्ही म्हणाल किती पाप केलं तर चालेल ना, नाही का? पाप केलं आणि नामस्मरण केलं की नामस्मरण केल्यानंतर पापाचं दहन होते असं तुम्ही म्हणता. मग आता आम्ही नामस्मरण करतो पण लक्षात घ्या, अमंगळ ते अभंगवाणी नरका जाणे चुकीना. आता भजनी मंडळांमध्ये सुद्धा तंबाखू खाऊन भजन म्हणतात. आपण काय मोक्षाला जातो? काय मोक्षाला जातो का आपण? नाही, आपल्याला मोक्ष भेटत नाही. कारण का? कारण आपली वाणी अमंगळ झालेली आहे आणि त्या अमंगळ वाणीमधून आपण भजनाचा उच्चार करतो आहोत. त्या उच्चारात काही अर्थ नाही. म्हणून कसं पाहिजे, हे नरा आत बघ जरा, शरीर स्वच्छ पाहिजे. आत बाहेर निर्मळ, निर्मळ ठेवा. निर्मळ अंतकरणानं परमेश्वराचं नामस्मरण केल्यानंतर त्या माणसाला जीवनामध्ये कमतरता भेटत नाही. म्हणून नामे तारिले पातके आणि वंद्य झाले तीही लोकी. अखंड जगामध्ये त्यांचं नाव अजर अमर आहे. का? पाप जरी केला असेल तर पुण्याचा साठा सुद्धा तेवढाच होता आणि त्या पुण्याच्या बळावर, पुण्याच्या साठ्यावर आयुष्य जगले मायबाप. आपलं तर एवढं पाप झालेलं नाही, नाही का? आपण फक्त काही 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 वेळेला खोटं बोलतो, थोडं थोडं. तुमचंच नाही, भरपूर लोक खोटं बोलतात. महाराजांना विचारा, कुठे आहेत महाराज? आलोच, जवळच आहो. आणि हे तिकडेच राहतात जालण्याच्या पलीकडे. आम्हाला मोक्ष नाही. मग आपल्याला जर इतरांना सांगायचं असेल तर त्यासाठी आपण अगोदर तसं आचरण केलं पाहिजे. नाथ महाराजांजवळ एक स्त्री गेली आणि सांगितलं, बाबा माझा पोरगा फार गुळ खातो. सांगितलं, बाई उद्या या. आता बाई उद्या 2 किलोमीटरहून परत बाबांजवळ गेली आणि बाबांनी सांगितलं, बाबा याला सांगा ना काही गुळ खातो. बाबांनी सांगितलं, बाबा बेटा आता गुळ खाऊ नये. त्या बाईने नाथ महाराजांना सांगितलं का हो, एवढा शब्द मला तुम्ही कालही सांगू शकले असते ना. एवढ्या लांबून मला परत एक शब्द सांगण्यासाठी बोलावलं. सांगितलं, तसं नाही, काल मी गुळ खात होतो, आज मी गुळ खाणं बंद केला आणि म्हणून मी आज उपदेश देऊ शकतो. दुसऱ्यांना सांगण्याच्या अगोदर आधी आपण ते आचरण केलं पाहिजे. मग त्या आचरणाच्या आधारावर दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार मिळू शकतो. म्हणून काय करा, नामस्मरण करा. जीवनामध्ये पाप करू नका, दुसऱ्यांचा द्वेष करू नका, दुसऱ्यांचा मान अपमान करू नका. कारण आपल्याला एकदाच यायचं ना जायचं आहे, आयुष्य संपणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान, या सावधान राहा मायबाप. आणि हे नाम
नाम कसं आहे महाराज अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम Thank you.
एका जनार्दनी नाम सुख चैतन्य निज धाम म्हणून नामस्मरण घ्या, आयुष्याचा शेवट गोड करा मायबाप। आता या नामाचं महत्त्व किती आहे हे आपल्यालाही कळू द्या। सर्व पुरुष मंडळीने एकदा हातवार करा। ओन्ली जेंट्स, नो लेडीज, हा बायका नाही, फक्त माणसांनी। तिकडे साईडला सगळ्या माणसांनी हातवार करा। माणसं बोलली मी, माणसं टाईट हातवार करा एकदम। आता मस्त एक राजा राणी गोष्ट सांगू आणि ती सांगायला 2 तास लागतात। ओ दादा, असे काय धरले, वर करा ना चांग, टाईट हातवार करा आणि एकदा सुंदर गोड भजन करा। विठोबा रुक्माई खाली नाही करा म्हटलं तरी केले काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम। आता तुमचं संपलं, आता महिला मंडळचं बघू द्या। हात नाही वर करायचे, मी म्हणेल नामदेव जनाबाई, तुम्ही म्हणायचं सोपान काका मुक्ताबाई, बाकी काहीच म्हणायचं नाही बरं का। एकच शब्द म्हणायचा आपल्याला, झालं, थोडंसंच नामस्मरण आहे, शेवटचं आहे। आता पुरुष मंडळीने हात वर केला आणि मस्त विठोबा रुक्माई केलं, कसं केलं सांगू काय। विठोबा रुक्माई काही काही मंडळीने असं केलं, एकदा हात गुंडाळायचेच आपल्याला, कधी भिंतीला बसवल्यावर तेव्हा कोणी म्हणणार नाही हात सोडा। आता जाऊ द्या, आपलं बघू द्या। आता भांडणं बिंडणं करायची नाही, बायकांनी लगेच पत्र काढले लागल्या बरं का। भांडण करायची नाही, फक्त मी म्हणेल नामदेव जनाबाई, तुम्ही म्हणायचं चांगल्या एका स्वरात म्हणायचं बरं का। सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, नाही जमलं गणित, अजून जोरात, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, पाठीमागून आवाज येतच नाही। झालं झालं, मस्त भजन केलं बरं का। जरा जोरात आवाज काढत जा, महिला मंडळीचा आवाज पेक्षा जास्त असतो बरं का। आणि आपला आवाज हा आवाज आहे आणि तुम्ही या जिजामातेच्या छत्र छायेखाली राहणारे आहे, त्यामुळे तुमचा आवाज कणखर असला पाहिजे, नाही का। नामदेव जनाबाई असा नसला पाहिजे, चांगला मोठा आवाज काढायचा सुंदर आणि खूप सुंदर। सर्वांनी साथ दिली त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचे आभार मानते। आमच्या या चिमुकल्याने तर अति उत्कृष्ट साथ दिली, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। आमचे मृदंगाचार्य ऋषिकेश महाराज वाघ यांनी सुद्धा मृदंगाची उत्कृष्ट साथ देऊन अगदी कीर्तन मंत्रमुग्ध सर्वांना केला। आमच्या मृदंगाच्या वादनावरून त्यांचेही मनापासून आभार। आमचे संवादिनी वादक अतिशय उत्कृष्ट हार्मोनियम वाजवली, त्यांनाही धन्यवाद देते। विशेषतः आमचे गायक महाराज आहे, बळीराम महाराज आहे, गोविंद महाराज आहे, नाही का। आणि या दोघांनी सुद्धा उत्कृष्ट साथ दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। आणि त्यांना साथीदार भरपूर जण होते, त्यांची मला काही नावं माहिती नाहीत, पण त्यांनी सुद्धा साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार विशेषतः। आणि दुधात साखर, साखरेमध्ये गावरानी तूप पडावं या नियमाने आमचे अनिल महाराज चेके, आणि त्यांनी चेक करून महाराज आणलेत म्हणून अनिल महाराज चेके, आणि त्यांचेही सुद्धा आभार। खूप सुंदर अशी शेवटची चाल त्यांनी म्हटली आणि त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते। विशेषत आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या महिला मंडळी भरपूर आलेल्या आहेत, त्यांचेसुद्धा मनापासून आभार। तरुण मित्रमंडळाचे सुद्धा आभार मानते। बघा, आज तरुणांची गरज आहे, म्हाताऱ्या लोकांनी फक्त परमार्थ करा असं सांगावं
आणि तरुणांनी ती धुरा आपल्या खांद्यावरती घ्यावी आणि तो नियम अजर अमर पाळावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि विशेषतः आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा यांनासुद्धा खूप धन्यवाद देते, कारण सर्वांचीच आवाज बसलेले आहेत, त्यामुळे तरी पण त्यांच्या साऊंडद्वारे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत आमचा आवाज त्यांनी पोहोचवला सहजरित्या अगदी, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आणि पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन आमचे जे चायनाचे दादा आहेत त्यांनीसुद्धा आज या कार्यक्रमाची शूटिंग वगैरे केलेली आहेत. परमेश्वर अशी सद्बुद्धी देवो, अनंत अनंत कार्यक्रम तुमच्या हातून होत जाओ ही बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करते. कीर्तनाला विराम दे. ज्ञानेश्वर